तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांचं महाराष्ट्रामध्ये शक्ती प्रदर्शन. BRSचं मंत्रिमंडळ आमदार खासदारांसह 600 गाड्यांचा ताफा महाराष्ट्र दौऱ्यावर. मुख्यमंत्री KCR यांचं सोलापुरात जंगी स्वागत. कार्यकर्त्यांकडून पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार. तर KCR यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी. मुख्यमंत्री KCR उद्या पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेणार. मात्र BRSच्या रिंगण सोहळा आणि विठ्ठल मंदिरावरील हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीला अद्याप परवानगी नाही. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यामध्ये मुख्यमंत्री KCR यांनी मारला मटणावर ताव. तर पंढरपूरला जाण्याआधी मांसाहार केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. मुंबईतील कांदिवलीत मॅनहॉलमध्ये ड्रेनेज लाईन साफ करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर घातली कार. अपघातात व्यक्तीचा मृत्यू. कार चालक आणि कंत्राटदाराला अटक. विजेचा धक्का लागून 2 चुलत भावांचा मृत्यू. बदलापूरमधील वांगणीजवळील ढवळेगाव परिसरातली घटना. नंदुरबार जिल्ह्याच्या आगारातील बसेसची दुरावस्था. अनेक बसेसच्या खिडक्या तुटल्या. काही बसेसचा पत्रा निघाला. बसेस दुरुस्त करण्याची मागणी. आता नंदुरबार नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी नगरपालिकेच्या 5 शाळांमधील प्रत्येकी 1 खोली डिजिटल करण्यात आली. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी रोखलं. आदिपुरुष चित्रपटाचा शो रोखण्यासाठी गुजरातहून मुंबईकडे निघाले होते. पोलिसांनी रोखल्यावर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. परभणीमधील सेलू तालुक्यातील चिकलठाणा फाट्यावर शेतकऱ्यांकडनं रास्ता रोको. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना नांदेड या द्रुतगती महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांकडून योग्य मोबदल्याची मागणी. शेतकऱ्यांना शेतमालाच्या 1.5 हमी भाव द्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा. कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोलमाफीसाठी रास्ता रोको. बोरगाव टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर परिघातील गावांना टोलमुक्ती देण्याची मागणी. नैना प्रकल्प रद्द करून गावठाण विस्तार करावा. गावठाण विस्तार हक्क समितीच्या हक्कासाठी गेल्या 7 दिवसांपासून पनवेलमधील पळसपे इथे उपोषण. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.